नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय टी ट्वेंटी मध्ये साडेतीन हजार दहावा नोंदवण्यासाठी कोणता क्रिकेटर पहिला फलंदाज या ठिकाणी ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ऐकून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रोहित शर्मा यांनी या ठिकाणी टी ट्वेंटीमध्ये साडेतीन हजार दहावा नोंदवण्यासाठी हे या ठिकाणी पहिले फलंदाज ठरलेले आहेत आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा असणार आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो ऑगस्ट दोन हजार बावीस या महिन्यामध्ये एकूण महसूल संकलन किती झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक पूर्णांक त्रेचाळीस लाख करोड म्हणजेच काय एक पूर्णांक त्रेचाळीस लाख कोटी एवढं या ठिकाणी जी एस टी महसूलाचं संकलन या ठिकाणी झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये क्लियर या ठिकाणी ऑगस्टमध्ये जे काय जी एस टी संकलन आहे ते अठ्ठावीस टक्क्यांनी या ठिकाणी वाढलेलं आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि सलग ही सहावी वेळ आहे या ठिकाणी एक पूर्णांक चाळीस लाख कोटीच्या वर जी एस टी महसूल संकलन होण्यासाठी ठीक आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवतो पहा एप्रिलमध्ये जवळपास एक लाख सदुसष्ट हजार पाचशे चाळीस कोटी एवढं जी एस टी झालं मे मध्ये एक लाख चाळीस हजार आठशे पंच्याऐंशी कोटी जीएसटी कलेक्शन झालं जूनमध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार सहाशे सोळा कोटी या ठिकाणी जीएसटी कलेक्शन झालं जुलैमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे हजार सहाशे बारा कोटी या ठिकाणी जीएसटी कलेक्शन झालेलं आहे एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या या ठिकाणी मंथ वाईज सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं ला। जीएसटी लागू केल्यापासून सर्वाधिक आतापर्यंत जो काही जीएसटी गोळा झाला तो सर्वाधिक जास्त कोणत्या महिन्यामध्ये गोळा झाला तर एप्रिल दोन हजार बावीस मध्ये जमा झालेला आहे तो किती झालेला एक लाख सदुसष्ट हजार पाचशे चाळीस कोटी हा सुद्धा आकडा तुम्हाला महत्वाचा ठेवायचा आहे लक्षात ठेवायचा आहे हा महिना लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी कशाबद्दल आहेत जीएसटी बद्दल आहेत मग जीएसटी बद्दल काही महत्वाचे आठ नऊ पॉईंट आहेत ते लिहून घ्या जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर या ठिकाणी आता मुद्दे लिहून घ्या जीएसटी ही जी काय संकल्पना आहे ती सर्वप्रथम कोठे निर्माण झाली तर कॅनडा या देशामध्ये या ठिकाणी आपल्या प्या भारतामध्ये जीएसटी केव्हा अंमलबजावणी करण्यात आली तर एक जुलै दोन हजार सतराला अंमलबजावणी करण्यात आली आणि त्याच कारणास्तव एक जुलैला आपण जीएसटी दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे हा जो काही जी जीएसटी जी आहे जी तो जी कशा प्रकारचा कर आहे तर तो एक अप्रत्यक्ष कर आहे म्हणजेच इन डायरेक्ट टॅक्स आहे क्लियर जीएसटी परिषदेचे प्रमुख कोण असतात तर केंद्रीय अर्थमंत्री असतात ते कोण आहेत सध्याचे माननीय निर्मला सीतारामन जी ठीक आहे जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी कितीवी घटना दुरुस्ती करण्यात आली तर एकशे एक क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आली जीएसटीचे टाईप किती आहेत तीन टाइप आहेत एस जी एस टी म्हणजे काय स्टेट जी एस टी एस जी एस टी म्हणजे काय सेंट्रल जी एस टी आणि आय जी एस टी म्हणजे काय इंटीग्रेटेड जी एस टी जी एस टी लागू करणारा पहिला देश कोणता आहे फ्रान्स आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये जी एस टी लागू केली आणि आपला भारताने या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये जी एस टी लागू केली या ठिकाणी अजून एक पॉईंट लिहून घ्या भारतामध्ये जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला होता तर त्या समितीचं नाव आहे विजय केळकर आणि अजून एक शेवटचा एक पॉईंट लिहून घ्या जीएसटी लागू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर आसाम आणि जीएसटी लागू करणार रा राज्य कोणतं आहे जम्मू काश्मीर आहे जे की आता केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एक दोन मिनिट एक्स्ट्रा लागू देत चला दररोजचे तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट बाजूला काढायचे आहेत म्हणजे काढायचे आहेत कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एक महिना चॅनल फॉलो करा नोट्स काढा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमच्यातला आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे की नाही दोन नंबरचा प्रश्न काय म्हणतो एप्रिल दोन हजार बावीस ते जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था साडे तेरा टक्क्यांनी वाढलेली आहे गेल्या टिंबटिंब तिमाही माहीमध्ये हे सर्वात वेगवान या ठिकाणी आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी गेल्या चार तिमाही माहीमध्ये हे सर्वात वेगवान या ठिकाणी आपली जी काही भारतीय अर्थव्यवस्था आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे आणि एप्रिल ते जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी वाढली असं विचार लिहून घ्या तेरा पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये भारतातील टॉप टेन सर्वात मौल्यवान कंपनीच्या यादीमध्ये कोणती कंपनी नाही असं विचारलेलं आहे खालीलपैकी तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एल आय सी ही कंपनी नाही आहे म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही या ठिकाणी टॉप टेन व्हॅल्युएबल कंपन्यांच्या लिस्टमध्ये नाहीये या ठिकाणी टॉप टेन मधल्या पहिल्या पाच सहा कोणकोणत्या तर लिहून घ्या पहिली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड दुसरी आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तिसरी आहे एचडीएफसी बँक इन्फोसिस चौथी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर पाचवी आहे आय सी आय सी आय बँक सहावी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सातवी आहे एच डी एफ सी ह्या जे काही सर्व कंपन्या असतात ते कशानुसार या ठिकाणी मौल्यवान ठरतात तर त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार म्हणजे त्यांचं जे काही बाजार भांडवल आहे त्यानुसार यांची रँकिंग ठरते या ठिकाणी एल आय सी या लिस्टमध्ये नाही आहे तर एल आय सीबद्दल बद्दल आपण थोडक्यात रिव्हिजन टाकूया एल आय सीची स्थापना झाली एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला अध्यक्ष आहेत एम आर कुमार आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे सदुसष्टाव्या क्रमांकाच्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार बावीस बद्दल खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य नाही आहे किंवा खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही आहे असं विचारलेलं आहे कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे असं विचारलेलं आहे क्लिअर तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फिल्मफेअर गौरव पुरस्कार हा पंकज त्रिपाठींना या ठिकाणी देण्यात नाही आलेला म्हणजेच ऑप्शन नंबर बी सी आणि डी अगदी बरोबर आहे सदृष्टावं फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार बावीस याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला रणवीर सिंग आणि कृती सॅनन यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला शेरशाह या चित्रपटाला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार देण्यात आला पंकज त्रिपाठी यांना मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर मग याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ए फिल्म फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार हा नेमका कोणाला देण्यात आला तर तो देण्यात आला सुभाष गाई या व्यक्तींना देण्यात आला क्लिअर झाल्या गोष्टी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एक सप्टेंबर ते सात पासून नॅशनल न्यूट्रिशन वीक म्हणजेच राष्ट्रीय पोषण सप्ताह आपण साजरा केला आहे के किंवा साजरा करीत आहोत तर या वर्षासाठी दोन हजार बावीससाठी थीम काय आहे विषय काय आहे असं विचारलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सेलिब्रेट अ वर्ल्ड ऑफ फ्लेवर्स काय आहे सेलिब्रेट अ वर्ल्ड ऑफ फ्लेवर्स ही दोन हजार बावीसची थीम आहे एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे आणि दोन हजार एक टीम काय आहे फिडिंग स्मार्ट राईट फ्रॉम द स्टार्ट क्लियर आता या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या दिवसाबद्दल बोलण्यात आलं लगेच आपण काय करूया सप्टेंबर जो काही महिना चालू आहे या महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया पाच सप्टेंबर हा पहिला आठवडा आपण राष्ट्रीय पोषक आठवडा म्हणून साजरा करतो दोन सप्टेंबरला असतो जागतिक नारळ दिवस पाच सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस आठ सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबरला असतो जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबरला असतो जागतिक प्रथम उपचार दिवस आणि राष्ट्रीय वनशहीद दिवस चौदा सप्टेंबरला असतो हिंदी दिवस पंधरा सप्टेंबरला असतो अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबरला असतो जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबरला असतो जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबरला असतो जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबरला असतो जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस जागतिक नद्या दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबरला असतो जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबरला असतो जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबरला असतो जागतिक हृदय दिवस म्हणजेच वर्ल्ड हर्ट डे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा ऑल इंडिया रेडिओमध्ये सेवा विभागाचे नवीन महासंचालक म्हणजेच न्यू डिरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वसुधा गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वसुधा गुप्ता असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी कोण आहेत तर ऑल इंडिया रेडिओमध्ये सेवा विभागाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच या ठिकाणी आपण काय करूया अलीकडील कर ज्या काही नवीन नियुक्त्या झाल्या दोन हजार बावीस मध्ये त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया बिलकुल बोर होऊ द्यायचं नाही काळजीपूर्वक लक्ष देऊ नयका एकोणपन्नास क्रमांकाचे कर सी जे आय बनले आहेत यू यू ललित पन्नास क्रमांकाचे सी जे आय बनले आहेत डी वाय चंद्रचूड सी बी अध्यक्ष आहेत निधी छिब्बर सेबीच्या अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच सेलच्या अध्यक्ष आहेत सोमा मोंडल ओ एन जी सीच्या अध्यक्ष नवीन बनले आहेत राजेश कुमार श्रीवास्तव रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आहेत व्ही के त्रिपाठी इस्रोचे चेअरमॅन आहेत एस सोमनाथ डी आर डी ओचे चेअरमॅन आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आर्मीचे चीफ आहेत मनोज पांडे आर्मीचे व्हाईस चीफ आहेत बी एस राजू यू पी एस सीचे चेअरमॅन आहेत मनोज सोनी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजू कुमार उपनिवडणूक आयुक्त आहेत आर के गुप्ता नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी नीती आयोगाचे सीईओ आहेत परमेश्वरन अय्यर सी बी डी टीचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता बी एस सीचे अध्यक्ष आहेत एस एस मुंद्रा एन एस सीचे एम डी आणि सीईओ आहेत आशिष कुमार चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष आहेत डॉक्टर राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय लष्कराने रशियामध्ये बहुपक्षीय सामरिक आणि कमांड लष्करी सराव टिंबटिंब या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सरावाचं त्या एक्झरसाईजचं नाव विचारलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वोस्टोक असं त्याचं नाव आहे काय नाव आहे वोस्टोक असं त्या या ठिकाणी बहुपक्षीय सरावाचं नाव आहे तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे भारत त्याच्या लष्करामध्ये आणि रशियाच्या लष्करामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना सुरू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघालय राज्य सरकारने त्या राज्य अंतर्गतचे जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्या कल्याणासाठी ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मेघालय बद्दल सांगायचं म्हटलं तर मेघालयची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीशे ब मुख्यमंत्री आहेत कॉनाड संगमा राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक आणि राजधानी आहे शिलाँग तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत नोकरेक आणि बालपक्रम आणि भागमारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत लेशका, मावफालंग आणि क्रेम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नवा केंद्रीय पर्यावरण मंत्रालय मंत्रिमंडळाने कोणत्या देशासोबत जैवविविधता संवर्धनासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी नेपाळ सिंपल लक्षात ठेवा जैवविविधता संवर्धनासाठी एक करार करण्यात आला आहे आणि त्या करारावरती स्वाक्षरी करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे कोणत्या देशाच्या नेपाळ देशाच्या कोणी मंजुरी दिली केंद्रीय पर्यावरण मंत्रिमंडळाने तर पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आपण लगेच नेपाळ बद्दल चर्चा करूया अध्यक्ष आहेत विद्यादेवी भंडारी पंतप्रधान आहेत शेर बहादूर देऊबा राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इंडियन बँकिंग इन रेट्रोस्पेक्ट सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशुतोष राराविकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आशुतोष राराविकर असं त्यांचं नाव आहे आणि पुस्तकाचं नाव काय इंडियन बँकिंग इन रेट्रोस्पेक्ट सेव्हन्टी इयर्स ऑफ इंडिपेंडन्स पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा शुमंग लीला महोत्सव दोन हजार एकवीस दोन हजार बावीस कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर या राज्यामध्ये पन्नासाव्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झाली आहे शुमंग लीला महोत्सवाची तर पर्याय क्रमांक बी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महोत्सवाबद्दल आपण जी काही स्लाइड होती ती बऱ्याच वेळेला पाहिली आहे या ठिकाणी आज मणिपूरबद्दल चर्चा करूया मणिपूर राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत ला गणेशन आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपैमु अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ए आय सी टी ई ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद या परिषदेने डिजिटल सर्जनशीलता कौशल्यांना गती देण्यासाठी कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अडोब या कंपनीसोबत या ठिकाणी पार्टनरशिप केलेली आहे कोणी ए आय सी टी एने कशासाठी तर डिजिटल सर्जनशीलता कौशल्यांना गती देण्यासाठी बूस्ट करण्यासाठी तर पर्यायक्रमांक ए अडोब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संपूर्ण भारतामध्ये फायव्ह जी नेटवर्क तयार करण्यासाठी कोणत्या कंपनीने दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे बीएसएनएल अदानी डाटा नेटवर्क्स वोडाफोन आयडिया की रिलायन्स इंडस्ट्रीज तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद